खूप चांगलं असं प्रशस्त हे घर आहे मला असं वाटते. तो फ्लॅट मी आज बघितला, मला तुम्हाला पण दाखवा असं वाटला, कारण की फ्लॅटची साईज आणि हा सगळ्यात मेन गोष्ट याच्यामध्ये 3 BHK आणि 2 BHK असेच फ्लॅट आहेत. 10 माळ्याची बिल्डिंग असणारी लो डेन्सिटी आहे आणि 40 फ्लॅट आहेत बिल्डिंगमध्ये. आणि असं खूप मेंटेनन्स लो म्हटलं तर ह्या युनिकनेस काय म्हटलं तर फ्लॅटचा जो मेंटेनन्स असेल ना तो ॲज कम्पेअर्ड टू खूप कमी असणार आहे. पण ॲम्युनिटीजमध्ये सगळ्या ॲम्युनिटीज आहेत, स्विमिंग पूल सोडून पार्किंगची सुविधा चांगल्या पद्धतीनं आहे. आणि मेन ह्या घरामध्ये जर बघितलं तर हा कार्पेट खूप मोठा आहे. जय जय महाराष्ट्र. मीडियन सर्व स्वागत प्रॉपर्टी ठाणे. आज आपण आलेलो आहोत ठाण्यामध्ये. खूप मोठा असा प्रशस्त फ्लॅट आहे. त्या फ्लॅटमध्ये आणि आता ही लॉबी जर बघितली ही 4 फ्लॅटसाठी असणारी लॉबी आहे. एका साईडला 3 BHK फ्लॅट असणार आहे आणि एका साईडला 2 BHK फ्लॅट असणार आहे. त्या एवढ्याच फ्लॅटसाठी टोटल 2 लिफ्ट असणार आहे. 10 माळ्याची बिल्डिंग असणार आहे. फ्लॅट पण खूप मोठा आहे. फ्लॅटची साईज ही प्रचंड मोठी आहे. फ्लॅट हा खूप चांगला आहे. ॲम्युनिटी जवळजवळ सगळे आहेत तिथे आणि शहरापासून अगदी जवळ आहे. स्थानिक स्टेशनपासून 15 ते 20 मिनिटं अंतरावरती हे घर असणार आहे. जर तुम्ही हे घर बघितलं तर या घरामध्ये ज्यावेळेला आपण एंट्री करतो हा पूर्णपणे मोकळा, पूर्ण मोकळा स्पेस आहे. हा पूर्ण तुम्हाला मोकळा स्पेस दिसेल. जेव्हा आपण घरात येतो तेव्हा हे घराची साईज बघतो आणि मी कोणतीही लाईट ऑन ह्या घरामध्ये केलेली नाही आहे. पूर्णपणे हे घर जे आहे असंच बिना लाईटीचंच आहे. सध्या लाईट लावल्यानंतर किती प्रकाश असेल म्हणजे ह्या फ्लॅटमध्ये इतकी मोठी इतका मोठा सूर्यप्रकाश आहे. हे खूप मोठा सूर्यप्रकाश आहे. अधिक हवाही फ्लॅटमध्ये भरपूर आहे. बघा मला हवा लागते. हा जो प्लॉट तुम्ही बघताय हा टाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा रिझर्व प्लॉट आहे. त्याच्यामुळे इथे सध्या बिल्डिंग येणार नाही. ह्या साईडला जर गेला तर तो माजीवाडाचा ब्रिज तुम्हाला दिसतो. घोडबंदरला जाणारा रोड दिसतो, नाशिकला जाणारा रोड दिसतो आणि मुंबईकडे जाणारा रोड तुम्हाला दिसतो. लोकेशन अप्रतिम आहे. बाल्कनी प्रॉपर बनवलेली आहे. बाल्कनीला थोडंसं भरावं लागेल पण खूप चांगला फ्लॅट आहे. हवा आत्ता सध्या ह्या वेळेला आता 3 PM मला इथे प्रॉपर हवा असं हवा मला जाणवते हाताला या हवा लागते म्हणून. तर मला असं वाटतं हा खूप मोठा फ्लॅट आहे आणि याच्यात ओपन किचनचा कन्सेप्ट वापरलेला आहे. आणि किचनची साईजही जर बघितली तर किचनची साईज पण खूप मोठी आहे. म्हणजे छोटी नक्कीच नाही. हे बघा पूर्ण. त्याच्यानंतर जेव्हा आपण किचनमध्ये बघू तर पूर्ण तुम्हाला सिटी दिसते, शहर दिसतं पूर्ण ठाणे शहर. आधी तुम्हाला गॅसची पाईपलाईनही आलेली आहे. फक्त गॅसचं जोडायचं आहे आणि आपलं त्याला शाफून घ्यायचं आहे. फ्लॅटमध्ये आपला किचन चालू झालेला असणार. त्यानंतर ह्याच्या 2 बेडरूम्स आहेत, 2 बाथरूम्स आहेत. जे बाथरूमची साईज, बाथरूमचं ड्रायवलकडे पण दिलेली आहे, ती पण प्रशस्त आहे. सो हा सगळा प्रकार जो आहे तो पूर्णपणे फ्लॅट आणि अनटच आहे. वॉश मशीन दिलेली आहे इथे. बेडरूमची साईज पण जर बघितली तर बेडरूमची साईज पण खूप मोठी आहे. म्हणजे ॲज कम्पेअर टू बाकी जर गेलो आपण बघा बेडरूमची साईज आणि प्रकाश बघा सूर्यप्रकाश. हाईटची जी हाईट पण जर बघितली ही खूप मोठी आहे. मला असं वाटते हा फ्लॅट ठाणे शहरामध्ये जवळ ज्याला कोणाला राहायचं असेल त्यांच्यासाठी हा खूप सुंदर आणि खूप चांगला फ्लॅट आहे. ठाणे शहराजवळ आहेत त्याच्यामुळे पैसे जास्त असणार आहेत. नवीन फ्लॅट आहे. आजूबाजूचा जो एरिया आहे तो सगळा जवळजवळ आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे तुमचा कुठला नाशिक मुंबई हायवे जवळ आहे. ठाणा स्टेशन जवळ. हा मध्यवर्ती फ्लॅट आहे. ठाणे शहराच्या मध्यावर्ती म्हणजे ठाणे शहरातच एक फ्लॅट आहे. पण तसं बघितलं तर मध्यवर्ती आहे. हे बाथरूम तुमचं जे आहे ते आहे दाखवायचं. त्यानंतर परत ड्राय स्पेस म्हणजे 2 ड्राय स्पेस, 2 बाथरूम, 2 बेडरूम, 1 किचन ह्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. त्याच्यानंतर हा एक राहिलेला शेवटचा बेडरूम. त्याची साईज ही साईजही याची खूप मोठी आहे. बघा त्यानंतर यालाही पुन्हा स्टँडिंग बाल्कनीवरती दिलेली आहे. खिडकीचा आवाज तुम्हाला आता आला असेल कारण हवा त्या खिडकीमध्ये लागते म्हणून त्या खिडकीचा आवाज आला आणि ह्या साईडचा हा व्ह्यू असेल. पूर्ण जे स्पेस आहे तो खूप मोठा वाटतो. साधारणतः 936 कार्पेट हा फ्लॅट आहे. त्याची किंमत जी आहे ती साधारणतः 2 crore 30 आहे. ऑल इन्क्लुझिव्ह इन्क्लुडिंग स्टार मध्ये रेशन कार्ड कॉस्ट आणि पार्किंग. त्यात पण आपण 100% कमी करणार आहोत आणि कमी करायचा नक्की चांगला प्रयत्न करू. जर हा फ्लॅट तुम्हाला आवडला असेल ना तर मला फोन करा आणि तुम्हाला फ्लॅट दाखवून देऊ. नक्की. जय हिंद, जय महाराष्ट्र.